में तानाशाह बन चुकी नरेंद्र मोदी के नेतृत्व वाली भाजपा सरकार सत्ता का दुरुपयोग कर सरकार विरोधी वक्ताओं, किसानों और आम लोगों को विपक्ष की आवाज को दबाने का प्रयास कर रही है। लोकतंत्र का मंदिर संसद में भी विपक्ष को बोलने नहीं दिया जा रहा है। भाजपा सरकार लगातार झूठे आरोप लगाकर विपक्ष को बदनाम करने की कोशिश कर रही है। मोदी सरकार और भाजपा कांग्रेस नेता सांसद की आवाज दबाने की कोशिश कर रही है। भ्रष्ट मोदी सरकार का असली चेहरा जनता के सामने लाकर राहुल जी गांधी ने कई जगह मुकदमे दर्ज कराकर उन्हें फंसाने की कोशिश रची है। ऐसे ही एक मामले में राहुल जी को गुजरात में 2 साल की सजा भी हो चुकी है। इसके विरोध में गढ़चिरौली जिला कांग्रेस कमेटी की ओर से गढ़चिरौली शहर के इंदिरा गांधी चौक पर जिलाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाड़े के नेतृत्व में धरना प्रदर्शन किया गया। इस मौके पर जिलाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाड़े, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस के महासचिव व भाजपा प्रभारी डॉक्टर नामदेव किरसान सहित अनेक कार्यकर्ता प्रमुख रूप से उपस्थित थे। आज एका सुंदर कारणावरून निवडणुकीमध्ये जे काही बोललं जातं त्याच्यावरून गुजरातमध्ये सुरतमध्ये राहुलजी गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता, त्याच्यामध्ये आज शेवटची सुनावणी होती, त्यामध्ये कोर्टाने 2 वर्षाची शिक्षा त्यांना सुनावली, त्याच्यानंतर त्या ठिकाणी जमानतसुद्धा दिलेली आहे वरच्या कोर्टात जाण्यासाठी। परंतु हे सरकार, मोदी सरकार केंद्रातील, ही अत्यंत घाबरलेली आहे। जे त्यांच्या विरुद्ध बोलतात, ईडीच्या विरुद्ध बोलतात, त्यांच्या मागे ईडी लावण्याचं काम, इन्कम टॅक्स लावण्याचं काम हे लोक करत आहेत। आणि एवढंच नव्हे तर जो अदानी कांड आता झालेला आहे, अदानीने मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केलेला आहे, तो भ्रष्टाचार जो उघडकीस आलेला आहे त्याच्याबद्दल JPC गठित करण्याची मागणी विरोधकांकडून होत आहे, काँग्रेसकडून होत आहे, ती मागणी होऊ नये याच्यासाठी त्या लोकांनी राहुलजी गांधी यांनी माफी मागावी अशा प्रकारची हट धरलेली आहे। आणि लोकसभा चालू देत नाहीत, सत्ताधारी पक्षाचे लोक असले तरी पण लोकसभा चालू देत नाहीत। आणि त्याच्यामध्ये हे प्रकरण, जे जुनी केस होती ज्याच्यामध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता, ती बोर्डावर आणण्यात आली आणि याच्यामध्ये त्यांना 2 वर्षाची शिक्षा ठोठवण्याचं काम या झालेलं आहे। कोर्टाने जरी शिक्षा दिली असली तरी हे सरकारच्या दबावाखाली येऊन सगळ्या गोष्टी होत आहेत। आणि प्रत्येक यंत्रणा, प्रत्येक जेवढ्या काही स्वायत्त संस्था आहेत त्या स्वतःच्या आधिपत्याखाली घेण्याचा प्रयत्न या मोदी सरकारचा चालू आहे। आणि अशा प्रकारे विरोधकांना त्रास देण्याचं काम या सरकार करीत आहे। आणि त्याच्या निषेध म्हणून आपण या ठिकाणी आज एकत्र येऊन त्याचा निषेध करतो। राहुल गांधींना कोर्टामध्ये जे त्यांच्यावर खटला चालतो त्याबद्दल त्यांना 2 वर्षाची शिक्षाही झाली आहे आणि त्यांना जमानतही मिळाली आहे, पण राहुल गांधीच का हे आपल्या सोसायटीने, आपल्या देशाने आणि आपल्या देशातल्या लोकांना समजायला हवं। राहुल गांधीच का, दुसरे सुद्धा अनेक नेते आहेत जे सुद्धा काही कधी कधी भाषणामध्ये बोलण्यामध्ये अर्थामध्ये काहीतरी बोललं जातं, पण याचा अर्थ हे नाही होत की त्या समाजावर किटणी केलेली आहे असं कुठंही नाही आहे। पण हेच का होतं, कारण की आमचे नेते राहुल गांधी आणि काँग्रेस पार्टी, तसेच काँग्रेस पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता, हे आजच्या जीवनातले, आजच्या देशातले जे ज्वलंत प्रश्न आहेत, मग ते महागाईचे राहोत, बेरोजगारी राहोत, अंबानीचे राहोत किंवा अडाणीचे राहोत, या देशाच्या समस्या, शेतकऱ्यांच्या समस्या हे बोलत आहे, आम्ही त्यांचा आवाज म्हणून बोलत आहोत, हे सगळं त्यांना टाळायचं आहे। आता 1.5 वर्षानंतर लोकसभा आहे आणि याच्यानंतर सुद्धा आज कोर्टाच्या निकालावर महाराष्ट्राची सरकार डिपेंड करत आहे। जर कोर्टाचा निकाल महाविकास आघाडीच्या याच्यावर लागला तर पुन्हा निवडणुका लागणार आहे, नाही तरी 1 वर्षानंतर लोकसभा लागणंच आहे। तर याच्यासाठी त्यांची तयारी आत्तापासून सुरू झालेली आहे। राहुल गांधींना कुठंतरी अटकवायचं, त्यांना कोर्टाच्या तारीखावर तारखा लागू द्यायच्या, त्यांना जिथं प्रचारसभा करायला पाहिजे तिथं त्यांना कोर्टात जाऊन बसावं लागेल, अशा पद्धतीचं यांचं हे नियोजन चालू आहे। पण हे सगळं आम्हाला समजतंय, देशालाही समजतं आहे, म्हणून आम्ही सगळेजण इथं त्यांच्या समर्थनात उभे आहोत की त्यांनी असा संघर्ष का, आम्ही त्यांच्या सोबत आहोत, त्यांच्यासाठी आम्ही सगळं काही करायला तयार आहोत।
नमस्कार. मला असं वाटतं की नैराश्याच्या गर्दीत असलेल्या देशाला एक स्वाभिमानाने जगण्याचं धाडस फक्त राहुल गांधी आणि काँग्रेस सरकारच देऊ शकतं. पेन्शनच्या योजनेसाठी जो आता संघर्ष मोठ्या स्तरावर सुरू आहे, गॅससाठी असलेला जो संघर्ष मोठ्या स्तरावर सुरू आहे, जनमानसाची हाहाकार होत आहे, तर हे कुठेतरी आता सत्ताधारी सरकारला जड होत आहे आणि त्याच्यासाठी अशा प्रकारचं काहीतरी कारस्थान, कटकारस्थान ते तयार करत आहे. पण हे नाममात्र आहे. काँग्रेस हे कधी चुकणारं नाही आहे आणि लोकशाही वाचवणारं, मूल्यधिष्ठित राजकारण करणारं काँग्रेस सरकार असल्यामुळे मला वाटतं हे 2 वर्षांची सजा किंवा आयुष्यभराचा आजीवन कारावास जरी एखाद्या काँग्रेस नेत्याला दिलं तरी आम्हाला ह्याने काहीही फरक पडणार नाही हे सामान्य जनतेला कळतं आहे, हे आम्हालाही कळत आहे. आणि त्याच्यामुळे खूप वाईट वाटून घेण्यासारखं काही नाही आहे. उलट प्रचंड ताकदीने आता पक्षासाठी काम करण्याची खरी वेळ आलेली आहे. हा देश वाचवण्याची खरी वेळ आलेली आहे. कारण या देशामध्ये धर्मनिष्ठ शासन व्यवस्था आणण्याचा हा प्रकार आहे आणि म्हणून लोकशाही जिवंत ठेवायची असेल, बळकट करायची असेल, तर काँग्रेसशिवाय आपल्या संपूर्ण कार्यकर्त्यांची त्याला मदत लागेल आहे आणि ते एक दिलाने एकजुटीने करण्याची ही खरी आणि योग्य वेळ आहे असं मला एक प्रतिनिधी म्हणून किंवा एक अध्यक्ष महिला काँग्रेसची म्हणून वाटतं. एवढंच माझं प्रांजळ मत त्याच्यावर. गडचिरोली से कैलाश शर्मा की रिपोर्ट.